हो एडिटर काय तुमचं चॅनल काय तुमची एडिटिंग काय तुमचे व्हिडिओज ओकेमध्ये आहे सगळं <laughs> ओके तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे मटेरियल आहे जे लिंक्स आहे त्यावरून मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि मटेरियल जे आहे जिपाईलमध्ये दिलेलं आहे जिप्पायला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही आणि बिटमार्क प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रिसेट जे आहेत तेसुद्धा झिपायलमध्ये दिलेले आहेत आणि त्यासुद्धा जिपायला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही आणि जिपायलचा जो एक्स्टार्ट करून घेऊन जे प्रिसेट्स आहेत ते प्रिसेटना अलाइट मोशनमध्ये शेअर करायचं आणि ते आपोआप इम्पोर्ट होऊन जातील तर इम्पोर्ट झाल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारचा इंटरफेस असणार आहे पहिल्यांदा आपलं तुम्हाला काय करायचं आहे बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे बीटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर इथं बघू शकता अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला बघायला भेटणार आहे तर पूर्ण इंटरफेस बघून घ्या एका एकदा समजून घ्या मग तुम्हाला काय करायचं आहे पुढे यायचं आहे इथं पंचवीस सेकंदाजवळ यायचं आहे पंचवीस सेकंदाजवळ आल्यानंतर तुम्हाला इथं डबल बीट दिसणार आहेत तिथून तुम्हाला इमेजेस ॲड करायचे आहेत तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला एक शेप घ्यायचं आहे तर इथून चौकोनी शेप घ्यायचा चौकोनी शेप घेतल्यानंतर इथून फिलीस्क्रीन एरिया करून घ्यायचा आहे आणि कलर आणि फिलमध्ये जाऊन याचा कलर जो आहे ब्लॅक करून घ्यायचा आहे इथून बॅक यायचा आणि याला कडापर्यंत म्हणजे लास्टपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे वाढून घेतल्यानंतर इथं इफेक्ट्समध्ये जायचं आहे इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन इथं सिम्पल स्टार फाईल्ड इफेक्ट सर्च करायचं आहे सिम्पल स्टार फाईल्ड इफेक्ट सर्च केल्यानंतर इथं काय करायचं आप तुम्हाला पंचवीस एका म्हणजे स्टार्टिंगला यायचं स्टार्टिंग आहे नंतर इथे एक प्लस की द्यायची आणि लास्टला जाऊन एक प्लस की द्यायची आणि इथून काय इथून जे आहे याचं एक्स याचा एक्स जो आहे तो दोनशे किंवा तीनशे करून घ्यायचा दोनशे तीनशे आत आणि वाय जो आहे वाय ॲक्सेससुद्धा दोनशे तीनशेच्या आत करून घ्यायचा आणि झेड ॲक्सेस जे आहे ते एक हजार करून घ्यायचं आहे एक हजारच्या जवळपास तर झाल्यानंतर इथून बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर तुम्हाला पंचवीस सेकंदाजवळ यायचं आहे तर इथं बघू शकता मी पंचवीस सेकंदाजवळ आलेलं आहे इथून प्लसच्या आयकनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला फोर इंटू फाईव्ह रेशोमधले जे आहेत इमेजेस ॲड करायचे आहेत तर इथं माझे इमेजेस टेलिग्राममध्ये आहेत तर इथून ॲड करायचे आहेत तर तुम्हाला इथं फोर इंटू फाईव्ह रेशोमधले इमेज घे एक घ्यायचं आहे एक इमेज घेतल्यानंतर या इमेजला लास्टपर्यंत करून घ्यायचं लास्टपर्यंत केल्यानंतर इथं बघू शकता मो अँड वरती क्लिक करायचं आहे आणि इथून या या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि याची साईज जी आहे कमी करून घ्यायची तर इथं बघू शकता याची साईज जे आहे नऊशे वीस करून घ्यायची हाईट याची हाईट जी आहे नऊशे वीस असणार आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक करून याला अशा प्रकारे वरती स्क्रॉल करून घ्यायचं आहे वरती स्क्रॉल झाल्यानंतर इथून बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर इथं बघू शकता पंचवीस सेकंदाच्या पुढे पुढच्या बीटवरती यायचं आहे पुढच्या बीटवरती आल्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करून इथून हा इमेज जो आहे कट करून घ्यायचा आहे सॉरी कट करण्याच्या आधी तुम्ही काय करा इथून बॉर्डर अँड शाडूवरती क्लिक करा आणि याला शाडू देऊया एक या ऑप्शनवरती क्लिक करा याचं याचा शाडू आहे याला ऑन करून घ्या आणि या ऑप्शनवरती क्लिक करून कोणत्याही कलरचा शाडू घेऊ शकता तुम्ही आणि इथं जो आहे एक्स जो आहे याचा पोजिशन एक्स जो आहे झिरो करून घ्यायचा आहे आणि वायसुद्धा झिरो करून घ्यायचा आहे म्हणजे चारही बाजूनी याचा शाडू जाईल तर इथं शाडू जो आहे अशा प्रकारे वाढून घ्यायचा आहे इथं चाळीस पन्नास तुमच्या मर्जीवरती किती करून घ्यायचं तुम्हाला जसं चांगलं वाटेल तसं मग इथून बॅक यायचा बॅक आल्यानंतर दुसऱ्या नंबरच्या बीटवरून हा इमेज जो आहे कट करून घ्यायचा आहे मग पुन्हा पुढच्या बीटवरती यायचा इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि इथून कट करून घ्यायचा याच प्रोसेसने पूर्ण इमेजेस जे आहेत ते कट करून घ्या मित्रांनो तर जर तुम्हाला व्हिडिओ जर चांगला वाटला असेल डेमो तर यार लाईक करून टाका आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवरती कोणत्या प्रकारचा डामा ड्रामा नसतो ड्राय डायरेक्ट जे आहे व्हिडिओ एडिटिंग सुरू करत असतो मी तर मराठी थोडं बोलायला म्हणजे चावळते मला थोडंसं बोलायला म्हणजे मराठी बोलता बरोबर येत नाही मला सध्या सध्या तर शिकलो आहे मी मराठी तर मित्रांनो बघू शकता इथं पूर्ण जे आहेत बीट म्हणजे बीट प बीटजवळ पूर्ण इमेजेस जे आहेत कट झालेले आहेत कट झाल्यानंतर काय करायचं आहे आता सेकंड नंबरच्या इमेजवरती यायचं आहे आणि इथून तुम्हाला इमेजेस जे आहेत ते बदलायचे आहेत म्हणजे चेंज करायचे आहेत इमेजेस तर सेकंड इमेजवरती क्लिक करायचं आहे कलर अँड फिलवरती क्लिक करायचं आहे आणि इथून मीडियावरती क्लिक करायचं आहे इथून बघू शकता इथून इमेजेस जे आहे चेंज करू शकता तर दुसरा इमेज घ्यायचं आहे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही इमेजेस चेंज करू शकता तर मी इथून इमेजेस चेंज करून घेतो आणि इथपर्यंतचा व्हिडिओ जो आहे स्किप करतो तर मित्रांनो बघू शकता इथं पूर्ण जे आहेत इमेजेस ॲड झालेले आहेत इमेजेस ॲड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथं स्टार्टिंगला यायचं आहे स्टार्टिंगला आल्यानंतर स्टार्टिंग ला ला इथं बघू शकता दुसऱ्या नंबरच्या बीटवरती यायचं आहे दुसऱ्या नंबरच्या बीटवरती आल्यानंतर इथं तुम्हाला ग्रुप वन दिसणार आहे इथून पुढे तुम्हाला चार ग्रुप्स दिसणार आहे तर तुम्हाला चार सुद्धा एकच प्रोसेस आहे एका ग्रुपमध्ये जर तुम्हाला समजेल समजलं तर चारही ग्रुपमध्ये तुम्ही फोटो ॲड करू शकता तर ग्रुपवरती क्लिक करायचं आहे पहिल्यांदा तुम्ही ग्रुपला हाय अनहाईड करून घ्या इथल्या डोळ्याच्या आयकनवरती क्लिक करून अनहाईट करून घ्या अनहाईड झाल्यानंतर इथं एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे आणि इथं बघू शकता पाच लेयर्स आहेत पाच लेयर्समध्ये एकच फोटो ॲड केलेला आहे तर तुम्हाला सुद्धा त्याच प्रकारे एकच फोटो ॲड करायचा आहे पाचही लेअ लेयर्समध्ये तर मित्रांनो काय करायचं आहे पहिल्या एका लेअर्सवरती क्लिक करायचं आहे कलर अँड फीलमध्ये जायचं आहे आणि इथून या ऑप्शनवरती क्लिक करून इथं फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे तर फोटोची साईज जी आहे मित्रांनो नाईन इन टू सिक्स्टीनमध्ये असायला हवी तरच इथं तुमचा फोटो जे आहे ॲड चांगल्या प्रकारे म्हणजे परफेक्टमध्ये ॲड होऊन जाईल तर इथं बघू शकता मी फोटो ॲड करत आहे तर अगदी इझी स्टेप आहे मित्रांनो इथं बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने इथे जे आहे फोटो ॲड झालेला आहे तर फोटो ॲड झाल्यानंतर इथून बॅक यायचा आहे बॅक आल्यानंतर बघू शकता मित्रांनो याच प्रोसेसने तुम्हाला सर्व ग्रुपमध्ये फोटो ॲड करून घ्यायचे आहेत आणि इथं बघू शकता इथे एक प्रॉब्लेम होत आहे फोटो जेव्हा ॲड करतो आहे आपण हा ग्रुप जो आहे इथं इथपर्यंतच म्हणजे कट झालेला आहे इतका तर टाईम डोरेशनच कट झालेला आहे तर इथं पुढच्या बीटवरती येऊन या ग्रुप लेअरवरती क्लिक करायचा आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक करून इथून वाढवून घ्यायचं आहे म्हणजे याचं ड्युरेशन जे आहे ते वाढून घ्यायचं आहे तर मित्रांनो याच प्रोसेसने पूर्ण ग्रुपमध्ये फोटो ॲड करून घ्या मग या फोटोला या ग्रुपला मी हाईड करून घेतो तोपर्यंत तर या प्रोसेसने तुम्ही पूर्ण ग्रुपमध्ये फोटो ॲड करू शकता आणि इथं पुढे मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे इथं बघू शकता इथं दहा सेकंदाच्या पु पुढच्या बीटवरती आल्यानंतर इथं इमेजेस बघू शकता ग्रीन स्क्रीनमध्ये आहेत पूर्णपणे तर ग्रीन स्क्रीनमध्ये असल्यानंतर इथं तुम्हाला इमेज ॲड करायचं आहे तर एका लेअरवरती क्लिक करायचं आहे कलर अँड मध्ये क्लिक करायचं आहे आणि या ट्र स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करून या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता फोर इंटू फाईव्ह रेशोमध्ये इमेजेस आहेत आपले तर इथं फो फोर इंटू फाईव्ह रेशोमध्ये इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत तर इथं तुम्ही अशा प्रकारे याच प्रोसेसने फोटो ॲड करून घ्या व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मित्रांनो ॲड करण्याचा मी जे व्हिडिओ आहे तो कट करून घेईल ओके तर मित्रांनो इथं बघू शकता पूर्णपणे जे इमेजेस मी ॲड करून घेतलेले आहेत इमेजेस ॲड झाल्यानंतर इथं बघू शकता पूर्ण इमेजेस ॲड झालेले आहेत आणि काय करायचं तुम्हाला इथं पुढे पुढे पंधरा सेकंदापासून पुढे जे आहे एक व्हिडिओ ॲड करायचा आहे व्हिडिओची लेअर तर तुम्हाला ले इथून बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे इथं सगळ्यात बॅकग्राऊंडला बघू शकता स एक लेअर आहे व्हिडिओची तर त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक करून इथं कॉपी लेअर करून घ्यायचे कॉपी लेअर झाल्यानंतर इथून बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचं आहे आणि इथून पुढे यायचं आहे आत्ता जे आपण ग्रीन स्क्रीनचे इमेजेस ॲड केलो होतो इथून पुढे यायचं आहे म्हणजे पंधरा सेकंदाजवळ येऊन ही लेअर जी आहे इथं पेस्ट करून टाकायचे तर याच ऑप्शनवरती क्लिक करून ही लेअर जी आहे पेस्ट करायचं आणि ही लेअर जे आहे बरोबर इथं आयडिओला मॅच होऊन जाईल ओके okay, तर आयडिओला मॅच झाल्यानंतर इथून बॅक यायचा आहे बॅक आल्यानंतर शेक प्रेसे आए, इफेक्ट प्रेसेट ओपन करून घ्यायचा आहे इथं पहिल्या नंबरचा जो इफेक्ट आहे त्याला कॉपी करून घ्यायचा आहे तर इफेक्ट कॉपी करण्यासाठी काय करायचं आहे इमेजवरती क्लिक करायचं आहे इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करून घ्यायचा आहे आणि इथून बॅक यायचं आहे बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि पंचवीस सेकंदाजवळ यायचं आहे आपल्याला तर बघू शकता इथं भरती पंचवीस सेकंदाजवळ म्हणजे बरोबर पंचवीस सेकंदाजवळ आल्यानंतर इथून जो पहिल्या नंबरचा इमेज आहे त्याला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे मग दुसऱ्या नंबरचा इमेज सोडायचा आहे तिसऱ्या नंबरच्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे म्हणजे एक आड इमेज सोडायचा आहे आणि त्याच्या पुढच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे तर म्हणजे एका एका पुढच्या एका इमेजला हा इमेज इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे तर फटाफट मी त्या इमेजला इफेक्ट पेस्ट करून देतो आणि मित्रांनो व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये खूप सारी आवाज येत आहेत तर मित्रांनो स्वारी त्यासाठी थोडंसं ॲडजस्ट करा कारण गावात असतंहीच आमच्या गावात असं म्हणजे मोकळी जागा कुठं व्हिडिओ व्हिडिओ बनवायसाठी भेटतच नाही तर इथं बघू शकता मित्रांनो पूर्ण इमेजेसला इफेक्ट ॲड झा म्हणजे पेस्ट झालेला आहे इथून बॅक यायचं आहे बॅक शेके पेट प्रेसेट ओपन करायचा आहे इथून दुसऱ्या नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी झाल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे बीटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तिथंच पंचवीस सेकंदाजवळ जायचं आहे आपल्याला मग पुढच्या पुढच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे म्हणजे जेवढी इमेज आपले राहिलेली आहेत पुढचे एक जे आपण इमेज सोडलो होतो त्या इमेजेसला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो जर व्हिडिओ आवडली असेल तर या लाईक करून टाका आणि कमेंटमध्ये सांगा हा जो व्हिडिओमध्ये वाईज आहे आहो एडिटर म्हणजे मीच म्हणलेला आहे वाईज आणि तुम्ही डायलॉगसुद्धा मला कमेंटमध्ये सांगू शकता कशा प्रकारचा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये डायलॉग असायला हवा आणि मित्रांनो हिंदी सांगलात तर चांगलंच असणार कारण म्हणजे मराठीतून मला बोलायला म्हणजे तेवढं परफेक्टली बोलता येत नाही मराठीतून मी सध्या सध्या मराठी शिकलो आहे महाराष्ट्रात राहून तर इथं बघू शकता पूर्ण इमेजेसला इफेक्ट जे जा आहे ॲड झालेलं आहे तुम्हाला काय करायचं आहे आता इथं पंचवीस सेकंदाजवळ यायचं आहे आणि इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि इथून फोल्डर चूज करून घ्यायचा आहे ज्या फोल्डरमध्ये तुमचा लोग लोगो आहे चॅनलचा लोगो असेल किंवा इंस्टाग्राम आय डीचा जो कोणताही तुमचा लोगो असणार आहे त्याला ता इथं ॲड करून घ्यायचा आहे तर बघू शकता इथं मोन ट्रान्सफरमध्ये जाऊन मी इथं याला ॲडजस्ट करून घेतो आहे याला मोठ्या साईजमध्ये ॲड करायचं आहे कारण मित्रांनो एडिटर स्पेशल व्हिडिओ आहे हा तर मित्रांनो बघू शकता हा एडिटर स्पेशल व्हिडिओ आहे आणि तुम्ही एडिटर असाल तर तुमचा लोगो मोठा असायला हवा काही अडचण आहे बरं का तर इथं असं मोठ्या प्रमाणात मोठ्या म्हणजे साईजमध्ये इथं हा लोगो लावून घेतला आहे मी मग मित्रांनो आता आपला व्हिडिओ ना पूर्णपणे रेडी झालेला आहे व्हिडिओ रेडी झाल्यानंतर काय करायचं आहे समोरचे जे चार ग्रुप्स आहेत त्याला अनहायड करून घ्यायचं अन्हाइड केल्यानंतर बघू शकता मित्रांनो पूर्णपणे आता आपला व्हिडिओ जे आहे रेडी आहे ते रेडी झाल्यावर वरती सेटिंगच्या ऑप्शनच्या बाजूला ॲरो आहे त्यावरती क्लिक करून इथून पुढे पुढच्या ॲरोवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओच्या आणि इथून व्हिडिओ रेझ्युलेशन जे आहे टेन ए टी पीमध्येच घ्यायचं आहे दुसरी क्वालिटी खूप खराब येते तर इथून इस याचा फ्रेम रेटसुद्धा फुलच राहील आणि क्वालिटी हाय करून घेऊन एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करू शकता तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सांगा की प्रकारचे व्हिडिओ पाहिजेत तुम्हाला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत